सुपर फास्ट बातमीपत्र। वैजापूर पंचायत समितीच्या इमारतीस देणार लोकनेते आर एम वाणी यांचे नाव। वैजापूर पंचायत समिती येथे वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी सभापती श्री बाबासाहेब पाटील जगताप, सभापती श्रीमती सीनाताई मिसाळ, उपसभापती श्रीमती योगिताताई निकम यांच्या आणि सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या मासिक सभेत वैजापूर पंचायत समिती इमारतीस नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे जनक लोकनेते आर एम वाणी यांचे नाव देण्याचा ठराव सर्वमतीने पारित करण्यात आला। यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समिती अधिकारी यांच्यासह पदाधिकारी नागरिक यांची उपस्थिती होती। वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वंचित बहुजन आघाडीच्या सौ कांताबाई रावसाहेब बागुल यांची बिनविरोध निवड सर्व सदस्यांच्या मतांनी बिनविरोध निवड झाली असून या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ कांताबाई रावसाहेब बागुल यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा औरंगाबाद पश्चिमचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनेश्वर, वंचित बहुजन आघाडी तालुका वैजापूरचे तालुका सचिव संजय बागुल, सदस्य काकासाहेब दिवेकर, उमेश जगताप या सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या। प्रसंगी उपसरपंच व सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी। 7 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। त्यांनीही आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले। बडोदा ग्रामपंचायतचे बुदोडा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष पतदिवे बंद लातूर प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार औसा तालुक्यातील बुदोडा येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 2 महिन्यापासून ठिकठिकाणी वीज खांबावरील पथदिवे बंद आहेत। नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास होत असून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे। वैजापुरात जोरदार पाऊस, पावसाचे पाणी शिरले घरात। वैजापूर शहरातील आंबेडकर नगर येथे पावसाचे पाणी घरात शिरले असून स्थानिक नेत्यांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। यापूर्वीही अशाच पद्धतीने या भागात पाण्याने शिरकाव केला होता। प्रशासनास या गोष्टीची जाणीव असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष झाल्याने आज झालेल्या पावसामुळे शहरातील आंबेडकर नगर येथे पुन्हा पाणी साचले व शिरले असून येथील नागरिकांनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रोष व्यक्त केला आहे।